नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून एक छानसा असा पदार्थ, किंवा छानशी अशी भाजी, किंवा छानसा असा एक गो आंबट गोड चटणी असं म्हणू शकतो आपण तिला. याला विदर्भामध्ये एक स्पेसिफिक नाव दिलेलं आहे, जसं की लुंजी असं याला म्हणतात विदर्भामध्ये. आणि जास्त करून आमच्या मराठवाड्यात पण असंच म्हणतात लुंजी किंवा आंबट गोड चटणी. तर आता उन्हाळा लागलेला आहे, उन्हाळ्यामध्ये काय होतं, कंटिन्युअसली गोड काहीतरी खाव असं वाटतं आहे, किंवा नुसतं भाजी चपाती किंवा असं खावं असं वाटत नाही. त्यामुळे आपण थोडंफार काहीतरी वेगळं असं बनवण्याचं ट्राय करतो, जसं की आंब्याचं पणं झालं, आंब्याची लोणची झाली, आंब्याचं आंबट गोड लोणचं झालं. त्याचप्रकारे हा एक पदार्थ बनणार आहे. ह्या पदार्थामध्ये मी जे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यूज करत आहे ते पण मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. चला तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कसा वाटेल. आणि तुम्हाला व्हिडिओ बघून तुम्हाला पण एकदा करून बघायची इच्छा झाली तर नक्की करून बघा. आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही पण बनवलं का. चला तर मग आता आपण व्हिडिओ पुढे बघू. तर इथे मी एक आंबा कट करून घेतलेला आहे, तेजपत्ता आहे, आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजेच बेसन आहे. त्यानंतर इथे आहेत आपले जे काही मसाले लागतील ते मसाले सर्व, लाल तिखट, हळद, धना पावडर, कोथिंबीर, जिरं, मोहरी. आणि गोड येण्यासाठी आपण यामध्ये गुळ यूज करणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे इथं. आणि हे बघा, आता कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये आपण तेल टाकूया. तेलाला काही जास्त लागणार नाही, फार तर फार हे जी छोटी पडी आहे माझी, आणि दोन पडी तेल जरी टाकलं तरी बस होईल. आणि छानपैकी मोहरी आणि तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकून तडका द्या. आणि लसूण पाकळ्या पण छानपैकी तेथून टाकल्या तरी चालतील, मी विसरले सॉरी त्यासाठी टाकायला, आणि मुलांमुळे थोडं गडबड झाली. आणि नंतर जे तेल आणि मोहरी आणि लसूण पाकळ्या झाल्यानंतर लगेचच बेसन त्यामध्ये मिक्स करा. मिक्स झाल्यानंतर बेसनाला छानपैकी असं हे होऊ द्या, फुलू द्या. आणि त्यानंतर बाकी आपलं तिखट वगैरे काय जे टाकायचे ते टाकायचे. आणि त्यानंतर तेजपत्ता, तिखट जे काय असेल ते सर्व टाकून ह्याला छानपैकी ब्राऊन होईस्तोवर भाजून घ्यायचं. ते ब्राऊन झाल्यानंतर आपलं लाल तिखट वगैरे सगळं जे काय असेल ते मसाले टाकायला, तुम्हाला जे आवडतील ते टाका. सोप टाका, सोपने पण छान टेस्टी येते याला. त्याचप्रकारे आणखीन काय जर आपल्याकडे असली तर मेथी, कस्तुरी मेथी जी असते ती पण टाकावी, त्याने पण खूप छान टेस्ट येते. किंवा कच्चे दाणे जे असतात मेथीचे जे दाणे येतात ते तीन चार टाकले छान कुठून, त्याने पण चव येते त्याला एक वेगळी. तर अशा प्रकारे छान ह्याला भाजून घ्या, धीम्या आचवरती भाजा. जास्त मोठ्या आचवरती भाजल्यास ते काळपट होईल. हे बघा इथे मी कस्तुरी मेथी टाकत आहे आता. तर याला छानपैकी हातावरती स्क्रब करणार आणि टाकून देणार. आणि ह्याने टेस्ट येते, आणि ह्याने आणखीन एक त्याला चांगला सुगंध, चांगली चव येते, आणि तर्री पण दिसते थोडी छानपैकी अशा प्रकारे. तर आता आपण कैरी टाकून घेऊया, जी काप करून ठेवलेली कैरी होती ती टाकून घेऊयात. आणि याला थोडंसं मंदाच्यावरती 5 मिनटं असंच हे करून घ्यायचं, भाजून घ्यायचं. आणि नंतर मग पाणी वगैरे टाकूयात आपण पुन्हा. तर इथे मी आता 1.5 कप पाणी टाकणार आहे यामध्ये. आणि 1.5 कप पाणी एका कैरीला खूप होऊन जाईल एवढं. आणि छानपैकी याला एक वाफ येईस तो छानपैकी एक शिजून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा. आणि नंतर ह्यामध्ये गुळ ॲड करायचं आहे. बघा अशा प्रकारे छान, म्हणजे अर्धवट कच्चा असा आंबा शिजलेला आहे चांगल्यापैकी, म्हणजे जसं आपण बटाटा शिजवतो तशा टाईपमध्ये. तर आता आपण ह्यामध्ये गोड टाकून घेणार आहोत, जसं आपल्याला चव लागेल तेवढा, म्हणजे जेवढं तुम्हाला गोड हवं आहे. किंवा कधी जर जास्तच आंबट असेल तर थोडं जास्त टाकला तरी चालेल. आणि घट्ट हवी असेल किंवा लोणच्यासारखी हवी असेल तर घट्ट होऊ द्यात. आणि जर कमी हवी असेल, पातळ असं पाण्यासारखी हवी असेल तर तशी पण तुम्ही करू शकता हिला. आणि खायला पण खूप टेस्टी लागती. आणि चला तर आता आपण गूळ टाकलेला आहे एक वाफ काढूया, आणि आपण मग खायला घेऊया आणि सर्व करूया. तर मग अशा प्रकारे आपली लुंजी तयार झालेली आहे. यालाच आंबट गोड चटणी पण असं म्हणू शकता तुम्ही. आणि त्याचप्रकारे याचं पण पण खूप छान होतं. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आवडली का. आणि तुम्ही पण बनवून बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. धन्यवाद.